पवार साहेब, मला प्रश्न विचारायचा आहे की इंडिया अलायन्सच्या बाबत थेट पंतप्रधानांपासून ते अमित शहा हे थेट आरोप करतात की एकतर भ्रष्टाचारी आणि घराणेशाही अशा स्वरूपाची ही अलायन्स आहे, याला उत्तर काय तुमचं? आणि पहिल्यांदा हे प्रधानमंत्र्यांचं भाषण भोपाळ साहेब ऐकलं आणि भोपाळ साहेब भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करत असताना त्यांनी राज्य सहकारी बँक आणि इरिगेशन घोटाळा या दोन गोष्टी कटाक्षाने त्यांनी सांगितल्या. माझा आग्रह एक असा प्रधानमंत्र्यांचा की प्रधानमंत्री आहेत देशाचे, जिथे सत्तेचा गैरवापर झाला अशी माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी सखोल चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समाजाच्या समोर ठेवावी. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही, तुमच्या हातात सत्ता आहे त्याची चौकशी करा आणि सर्व देशाला सांगा वस्तुस्थिती काय. पवार साहेब, एक प्रश्न असा आहे पवार साहेब, आपल्यासोबत आपले काही सहकारी बाजूला गेले त्यामुळे अनेक लोक आपल्या संभ्रमात आहे. जे काही पार्ट्याज आहेत देशभरामधले त्यांचाही संशय आहेत की पवार साहेब आमच्यासोबत आहेत आणि आमचे त्यांचे काही सहकारी भाजपसोबत आहे. हा संभ्रम मोठा आहे लोकांमध्ये, आहे कार्यकर्त्यांमध्ये, आहे काही संभ्रम नाही. या लोकांना त्यांची जागा उद्या सगळा या राज्याचे मतदार दाखवतील. अजिबात स्पष्टता आमच्या सगळ्या हितचिंतकांच्यामध्ये आहे.